पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक वाटी ओट्स, एक वाटी शेंगदाणे, एक वाटी बदाम, एक वाटी गूळ, अर्धी वाटी खसखस, ब्राउन मनुका, डिंक, खारीक, तीळ, काळ्या मनुका, मीठ, मिल्क पावडर, डिंक तळण्यासाठी तूप, तसेच आपल्याला ह्या चार प्रकारच्या बिया लागणार आहेत. यामध्ये आहे आळशी म्हणजे फ्लॅक्स सीड, पम्पकिन सीड, मगजबी व सनफ्लावर सीड. अशा प्रकारच्या चार बिया ह्यामध्ये आहेत. 1/2 किलोच्या आसपास घेतलेले आहेत सर्व मिक्स. हे सर्व पदार्थ आपण ड्राय रोस्ट केलेले आहेत, म्हणजे नुसते सर्व गूळ सोडून बाकी सर्व पदार्थ मी ड्राय रोस्ट केलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत. फक्त डिंक आपल्याला तळावा लागेल, तो आता आपण तळूया. गुळाचं प्रमाण हे ह्या लाडवामध्ये कमी जास्त करू शकता, कारण की ह्यामध्ये जो गोडवा येतो तो खारीक, ब्राऊन मनुका, काळ्या मनुका, तसेच नॅसलेची जी मिल्क पावडर आहे ती, याच्या गोडव्यानुसार, ह्या सगळं पदार्थाच्या गोडव्यानुसार आपण गुळाचं प्रमाण ठरवतो की आपल्याला किती गोड हा लाडू हवा आहे. त्यामुळे मी इतका गूळ घेतलेला आहे. जर मला जर वाटलं की लाडू कमी गोड वाटतोय तर मी अजून थोडा गूळ वाढवेल. तूप तापलेले आहे बऱ्यापैकी. आता आपण त्यामध्ये डिंक घालूया. हा बघू शकता डिंक कसा फुलतोय तो. हा बघू शकता डिंक आपला अशा पद्धतीने फुललेला आहे. आता आपण हा काढून घेऊ. हा आपला डिंक तळून तयार आहे. चला तर मग डिंक, मिल्क पावडर, गूळ व मीठ हे पदार्थ सोडून बाकी जे सर्व पदार्थ आहे ते आपण मिक्सरला फिरवून घेऊ, त्यांची पावडर तयार करून घेऊया. बदाम पावडर, शेंगदाणा, शेंगदाण्याचा कूट, ओट्स, सर्व प्रकारच्या बिया, खसखस व तीळ हे आपल्याला सेपरेट वाटून घ्यायचं आहे. काळ्या मनुका, ब्राऊन मनुका आणि खजूर, त्याचा हा गोळा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, हाताने आपण त्याला कुट करून घेऊया. जास्त भुगाही करायचा नाही आहे, तो अख्खा अख्खाही राहिला पाहिजे. पीठ तयार झालेलं आहे लाडवासाठी, जे त्याचं प्रमाण जवळपास 1.5-2 किलोच्या आसपास आहे. तर त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ जो जाईल तो 1/2 किलोच्या आसपास गूळ जाऊ शकतो. जर तुम्हाला गोड हवं असेल तर, मी गोड कमी करते त्यामुळे मला हा एवढा 1 वाटी गूळ पुरे आहे. हे जे सर्व ड्राय साहित्य आहे ते आपण एका परातीमध्ये ओतून घेऊ. आता त्यामध्ये आपण डिंक घालून घेऊ, मिल्क पावडर, ही 200 ग्रॅम मिल्क पावडर आहे, ती संपूर्ण त्यामध्ये घालून घेऊ. चवीला मीठ आणि हा जो आपण गोळा तयार केलेला खजूर, काळ्या मनुकांचा जो गोळा आहे तो ह्यामध्ये टाकून घेऊ. आता हे सर्व पदार्थ आपल्याला एकत्रित करायचे. मी हे सर्व मिक्स करून घेते. ह्या आपल्या सर्व साहित्यासाठी मी 1/2 किलो गूळ घेतलेला आहे. आता या गुळाचा आपण पाक तयार करण्यासाठी घेऊया. असेल 1/2 वाटी एवढे तूप असेल ते, त्यामध्ये आपण आता गुळाचा पाक तयार करायला घेऊया. हा गूळ मी टाकते त्यामध्ये पूर्णपणे.
आपला गुळाचा पाक हा रेडी आहे, बघू शकता तुम्ही। आपण यामध्ये काही पाणी टाकलेलं नाही आहे, त्यामुळे तुपामध्ये नुसतं आपण हा शिजवून घेतलेला आहे। आता आपण हे सर्व साहित्य ह्यामध्ये टाकूया, थोडं थोडं टाकून हलवून घेऊया। तुम्ही पाहिजे तर हे कढईत मिक्स करा किंवा खाली उतरून परातीत सुद्धा मिक्स करू शकता। आता मी जरा हे परातीत घेऊन मिक्स करते चांगलं। आता हे सर्व थोडं थंड झालं की सर्व एकजीव करून घेऊया आपण, आणि नंतर आपण आपले लाडू वळूया, जरा थंड होऊन देऊ। पाहू शकता की अशा पद्धतीने गूळ सर्व मिक्स झालेलं आहे। एक वाटीलाही कमी असं तूप मी ह्यामध्ये घालते। हे सर्व आपल्या अंदाजानुसार कमी जास्त आपण करू शकतो। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। आता हे सर्व तूप मी एकत्र मिक्स करून घेते। पाहू शकता की आपला गूळ व तूप दोन्ही एकत्रित चांगले मिक्स झालेले आहेत। आता आपण ह्याचे लाडू बनवायला घेऊया। हा पाहू शकता आपला लाडू व्यवस्थित वळला जातोय। आता आपण ह्या सर्व लाडू बनवून घेऊया। आपले पौष्टिक लाडू तयार आहेत खाण्यासाठी।